राज्यभरातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन छेडले आहे. 7 ऑगस्ट पासून ते 9 ऑगस्ट पर्यंत होणाऱ्या या राज्यव्यापी आंदोलनात सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह शिक्षक व इतर कर्मचारीही सहभागी झाले आहेत. वेळोवेळी बंद संप पुकारूनही हाती केवळ आश्वासन पडल्याने यावेळेस ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आंदोलकांनी सांगितले आहे. या आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील सर्व कर्मचारी परिचारिका सहभागी झाले असून त्यांनी काम बंद आंदोलन पुकारत रुग्णालयातील परिसरात शासनाच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद संपामुळे सर्वसामान्य रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या संपाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि परिचारिका संपात सहभागी झाल्याने रुग्णांना उपचार घेता येत नाही. सिव्हिल रुग्णालयातील हे ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णालय आहे. या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण येत असतात. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका सर्वसामान्यांना पडलेला पाहायला मिळाला. आता नुसती तारीख टाकायला एवढी जी लाईन आम्ही लावणार तर आम्ही डॉक्टरकडे कवा पोहोचणार. केस पेपर आणि औषध घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना केस पेपर आणि औषध विभागात कर्मचारी नसल्याने आणि एकच खिडकी चालू असल्याने तासनतास रांगेत तात्पळत उभे राहावे लागल्याने त्यांनी या संपाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. जे आहे ते शासनाने आम्हाला वारंवार आश्वासनं देऊन 7व्या वेतन आयोगाबद्दल आमची फसवणूक चाललेली आहे. शासन आम्हाला तोंडे आश्वासन देते, लेखी स्वरूपात काही दिलेलं नाही आहे आणि आत्तापासून शासनाने आम्हाला 8-10 वेळेस असं सांगितलं, या तारखेला देतो त्या तारखेला देतो, पण अजून पण 7व्या आयोगाचा काहीच पत्ता नाही आहे. क्लास 4 कर्मचारी हा पिसून निघालेला आहे आणि सगळे राज्य सरकारी कर्मचारी अक्षरशः कंटाळलेले आहेत. आमचं 7वा वेतन आयोग आहे का नाही आहे इथं सगळ्या राज्यांना मिळालेलं आहे, फक्त महाराष्ट्र एक असंच राज्य आहे जे याच्यापासून वंचित आहे. आमच्या याच मागण्या आहेत का आमचे कर्मचारी भरती करा, 7वा वेतन द्या, या महत्त्वाच्या आमच्या मागण्या असतील आणि ह्या संदर्भात आम्ही हा संप पुकारलेला. तर दुसरीकडे जोपर्यंत आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून ठोस आणि लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे जिल्हा अधिकारी कार्यालयात देखील संपामुळे कार्यालय मोकळी दिसत आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासन मिळत नाही किंवा मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. निकेश शार्दूलसह मी स्नेहल वाघचौरे, PGP TV मराठी, ठाणे.